मतदार बंधू आणि भगिनींनो, आज आपण या ठिकाणी या पावसामध्ये देखील आर्वी विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्ष शिवसेना महायुतीचे उमेदवार म्हणून आपले लाडके उमेदवार माननीय श्री दादारावजी केचे यांना येणाऱ्या 21 तारखेच्या निवडणुकीमध्ये विधानसभेत पाठवण्याचा संकल्प करण्यासाठी या ठिकाणी बंधूंना एकत्र आलेलो आहे. या सभेचं आकर्षण आपल्या केंद्रीय मंत्री माननीय स्मृतीजी राणे थोड्याच वेळात मंचावर पोहोचतात आहेत. या ठिकाणी येऊन देखील पोहोचलेले आहेत. पावसाची अजिबात काळजी करू नका बंधूंनो आणि भगिनींनो, या पावसाची आपल्याला आवश्यकता होती आणि हा पाऊस देखील माननीय दादारावजींना आशीर्वाद देण्यासाठी या ठिकाणी येतो आहे. माननीय स्मृतीजी का यहाँ पे आगमन हो चुका है. मराठी स्मृतीताईंनी सांगितलं की आपण मराठीत बोला. स्मृतीताई आपण आर्वी शहरामध्ये दुसऱ्यांदा आले आहेत. या शहरामध्ये आपण यापूर्वी आमच्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आशीर्वाद देण्यासाठी आल्या होत्या आणि त्यावेळेला आर्वीकर जनतेने आपल्या हाकेला ओ देऊन प्रचंड बहुमताने ही महानगरपालिका भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात दिली होती. बंधूंनो, काल या ठिकाणी आपले विरोधी पक्षाचे उमेदवार माझे मित्र यांनी या ठिकाणी घोषणा केली आणि म्हणाले की दादारावजी या निवडणुकीमध्ये उभे आहे, परंतु त्यांना निवडणुकीमध्ये जणू काही उभे राहण्याची संधी त्यांनीच उपलब्ध करून दिली. ते असं म्हणाले की मला भारतीय जनता पक्षाची उमेदवारी मिळाली असती तर दादारावजी कसे उभे राहिले असते, मला शिवसेनेची उमेदवारी मिळाली असती तर दादारावजी कसे उभे राहिले असते, का बरं तुम्हाला काँग्रेसची उमेदवारी मिळणार नव्हती याची काही भीती वाटत होती का? आणि या भारतीय जनता पक्षामध्ये मागच्या 25 वर्षापासून या भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आर्वी विधानसभामध्ये दादारावजीच्या नेतृत्वामध्ये काम करतो आहे. या पक्षाजवळ काय उमेदवाराची कमी आहे का? एक दादारावजी आमचे होते, दादारावजीच्या सोबत मी या ठिकाणी होतो. या सुधीर दिवे पैकी आणि दादारावजी केचे पैकी निवड कोणाची करायची हा प्रश्न पक्ष नेतृत्वा समोर होता. तुमची आवश्यकता काय होती आम्हाला? आणि या मंचावरून तुम्ही सांगता की मला शिवसेनेची उमेदवारी मिळाली असती आणि मला भारतीय जनता पक्षाची उमेदवारी मिळाली असती तर दादारावजीला संधी तुमची अजिबात गरज नाही आहे. खूप झालं 30 वर्ष या मतदारसंघांनी आपल्याला अनुभवलेलं आहे. काय बोलले ते या ठिकाणी मागच्या 5 वर्ष मी तर स्वतः आमदार असताना काय केलं ते नाही सांगितलं. पुढे उद्या कदाचित निवडून येणार नाही, आपण निवडून आलो असतो तर काय केलं असतं हे बोलले नाहीत. केवळ मागच्या 5 वर्षामध्ये आम्ही जी कामं केली तिच्यातल्या चुका काढण्याचं काम बंधूंनो काल त्यांनी या मंचावरून केला. काल ते बोलले की या मतदारसंघामध्ये उद्योग निर्माण झाले नाही. कोणी उद्योग निर्माण नाही केले? एका घराची सत्ता 30 वर्ष असताना उद्योग निर्माण करताना लाज नाही वाटते? आणि आता सांगता बेरोजगारीचा प्रश्न उपस्थित झाला या मतदारसंघामध्ये. काल ते बोलले की कारंजाची MIDC मी माझ्या कार्यकाळात मंजूर केली. बंधूंनो मला वेळ नाही आहे. खरं म्हणजे दादारावजी तुम्हाला आणि मला या ठिकाणी बोलायला बोलावं लागेल. या कारंजा MIDC मी सगळे पेपर घेऊन या ठिकाणी आलेलो आहे. कारंजा MIDC चा नोटिफिकेशन हे 2010 साली निघालं. 2010 साली या राज्यामध्ये काँग्रेसचं सरकार होतं, झोपले होते का? 2010 सालानंतर 2014 साल बघावं लागलं भारतीय जनता पक्षाचं आणि शिवसेनेचं राज्य या ठिकाणी यायची वाट बघावी लागले. 2018 साली पहिली या MIDC च्या नियामक मंडळाची बैठक झाली आणि या नियामक मंडळाच्या बैठकीमध्ये त्या ठिकाणी शेतकऱ्यांचा मी आभार मानतो माझ्या कारंजावासियाचे, कारंजाच्या शेतकऱ्यांचे. 2013 साली या देशामध्ये भूमी अधिग्रहण कायदा आला. जमिनीची किंमत बाजार भावापेक्षा 5 पटीने देण्याचा हक्क असताना देखील माझ्या कारंजाच्या शेतकऱ्याने या आर्वी विधानसभेच्या विकासासाठी या आर्वी विधानसभेमध्ये उद्योग निर्माण व्हावे म्हणून आपली जमीन केवळ 2.5 पट भावाने या MIDC करता दिली. तुम्हाला 30 वर्ष नाही करता आलं का? हे
2018 साली नियामक मंडळाची बैठक झाली, अडीचपट भावाने माझ्या 500 एकरच्या शेतकऱ्यांनी जमीन द्यायचं कबूल केलं, पण मित्रांनो त्या दिवसापासून हा सुधीर दिवे दिवसातले 2 तास या कारंजाच्या AYDC च्या प्रकल्पाच्या पाठपुरावा करतोय. जर परवा ही आचारसंहिता लागायला 2-3 दिवस वेळ झाला असता तर आज या राज्याच्या उद्योग मंत्र्याच्या टेबलवर कारंजाच्या MIDC ची फाईल शेवटच्या सहीसाठी पोहोचलेली आहे, त्यावर सही झाली असती तर कारंजाच्या MIDC ची जमीन ताब्यात घेण्याचा प्रश्न हा सुटला असता. काय बोलले ते म्हणे, मी माझ्या काळामध्ये MIDC मंजूर केली. असं 2010 साली आज जमीन ताब्यात आहे का सरकारच्या, समजते का काही? आज 2019 साली देखील शेवटची सही मंत्र्याची व्हायची आहे, ती सही झाल्यानंतर त्या शेतकऱ्याला त्याचा मोबदला 2.5 पट दिला जाईल. 2.5 पट मोबदला दिला झाल्यानंतर त्या ठिकाणी लेआउट तयार पडतील आणि त्या लेआउट मध्ये आपल्याला उद्योग आणावे लागेल. एवढं बाळभोत 30-30 वर्ष, त्यातले 10-10 वर्ष आम्ही स्वतः आमदार. बाबा तुम्हाला कमळ बघावं लागेल. मी माझ्या मित्राला विनंती करू इच्छितो की माझ्या मित्रा जरा कमळाकडे बघ, कमळाकडे बघितल्यानंतरच कारंजाच्या MIDC मध्ये उद्योग येतील. 2000 उद्याच्या निवडणुकीमध्ये या राज्यामध्ये भारतीय जनता पक्ष शिवसेनेचं राज्य येत आहे काळ्या दगडावरची रेषा. बंधूंनो या ठिकाणी खरं तर खूप बोलायचं आहे. कारंजाच्या MIDC चा प्रश्न, अहो आंदोलन केल्यानंतर तुम्हाला निवेदन देण्याची इच्छा देखील या मतदारसंघातल्या लोकांना होत नाही. कारंजाच्या उड्डाणपुलाचा प्रश्न, शाळेतील मुलं कॉलेजमधली मुलं रस्त्यावर आली पण त्यांना निवेदन या मतदारसंघाच्या आमदाराला देण्याची इच्छा नाही झाली, कारण हा आमदार काहीच करत नाही याच्यावर त्यांचा ठाम विश्वास होता. मान्य दादाराव सुद्या, आमचे लाडके खासदार सुद्या, मी सुद्या, मान्य नितीनजी गडकरी यांनी कारंजाचा उड्डाणपूल बंधूंनो मंजूर केला. 40 कोटी रुपयाचा उड्डाणपूल, टेंडर निघाला, वर्क ऑर्डर दिल्या गेल्या, कामाला बंधूंनो सुरुवात होणार आहे. ही तुमची कामं होती हो. आज 1200 कोटी रुपयाची कामं या ठिकाणी सुरू झालेली आहे. काय गोष्टी केल्या शेतकऱ्याच्या शेतमालाच्या भावाच्या गोष्टी केल्या. शेतकऱ्याला शेतमाला भाव, शेतकऱ्याला शेतीमालाला भाव द्यावा म्हणून सांगितलं. अहो स्वामीनाथन आयोग 2004 साली मंजूर झाल्यानंतर 2014 सालापर्यंत हा जो स्वामीनाथन आयोग भाषणात बांधून ठेवण्याचं काम कोणी केलं? तुम्ही केलं बंधूंनो. आणि सांगताय खरं म्हणजे वेळेच्या अभावी बऱ्याच गोष्टी आमच्या ज्या कर्तृत्ववान आमचे आमदार आहे त्याच्या या ठिकाणी आपल्याला सांगायला जरा वेळ कमी आहे, पण बंधूंनो ही भूल आता होऊ देऊ नका. मागच्या वेळी दूध पिऊन आपलं तोंड फोडलेलं आहे असंच वातावरण होतं. अशा वातावरणामध्ये कोणालाही वाटत नव्हतं की 2014 साली आमचे दादाराव विखेचे निवडून येणार नाही, परंतु निसटचा पराभव आपल्याला 2014 साली सहन करावा लागला. ही गोष्ट या 21 तारखेला होता कामाने म्हणून मी आपल्याला विनंती करण्यासाठी उभा. कदाचित काही संभ्रम पसरवल्या जातील. या सुधीर दिवेनी देखील तिकीट मागितली होती, तिकीट मागणं गुन्हा नाही आहे, पण हा भारतीय जनता पक्ष हा परिवार आहे. ज्या दिवशी एका उमेदवाराला तिकीट दिले जाते त्यावेळी संपूर्ण परिवार हा परिवार म्हणून कामाला लागतो. आज या ठिकाणी मी आपल्याला विनंती करतोय की 21 तारखेला भारतीय जनता पक्ष शिवसेना युतीचे उमेदवार माननीय श्री दादारावजी केचे यांच्या कमळ चिन्हासमोरचे बटन दाबून 2014 साली जी आपली छोटीशी चूक झाली ती आपण सगळ्यांनी दुरुस्त करावी आणि हा जो विकासाचा प्रवाह आहे देशामध्ये राज्यामध्ये सुरू झालेला आहे त्या प्रवाहामध्ये आर्वी विधानसभा मतदारसंघ देखील आपण ठेवावा अशी आपल्याला विनंती करून माझ्या शब्दांना विराम देतो. धन्यवाद. धन्यवाद सुधीरजी.